राज्यातील 21 औषध निरीक्षक हे बोगस असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कमी शैक्षणिक अर्हता तसंच बोगस प्रमाणपत्र देऊन हे निरीक्षक पदावर रुजू झाल्याची माहिती समोर येते आणि अशा बोगस निरीक्षकांवर 1 डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. राज्यात अन्न आणि औषधांच्या निकृष्ट दर्जामुळे सामान्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं असताना त्यावर कारवाई करणारे हे निरीक्षकच बोगस निघाल्यानं न्यायालयानं आता चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत MPSC आणि MED या दोन्ही संस्थांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश कोर्टानं दिले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे